नमस्कार, मी गिरीश खडके आपलं सर्वांचं इरा ॲग्रोमध्ये स्वागत करतो. आपणास माहितीच आहे की जे वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांना सतवतात त्यांच्यावर आम्ही नेहमीच तांत्रिकदृष्ट्या काय योग्य आहे ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर बरेच पद्धतीने आम्हाला एक प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येतो की जे ठिबक सिंचन असतं त्याला चार होल असल्यामुळे काही फायदा होतो का. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो चार होल म्हणजे काय. हे बघा, हे ड्रिपर आहे, इथे मी बोटाने दाखवतो आहे, व यालाही दोन छिद्र आहे, ठीक आहे. आणि अशाच पद्धतीचे दोन छिद्र अजून दुसऱ्या बाजूने आहे. म्हणजे ह्या ड्रिपरला एकूण चार छिद्र आहे. आणि हे दुसरं सॅम्पल आहे की याला आम्ही दोनच छिद्र दिलं आहे, एक या बाजूने आणि एक ह्या बाजूने, ठीक आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना असा समज आहे की चार छिद्र असले म्हणजे ठिबक सिंचन चोकअप होणार नाही. तर आधी समजून घेऊया की ठिबक सिंचन चोकअप का होते. तर प्रत्येक ठिबक सिंचनामध्ये किंवा नळीमध्ये अशा प्रकारचे ड्रिपर असते, व या ड्रिपरचं कर्तव्य काय असतं की हे बघा, इथून याच्यावरतून अशा नळीचं कोटिंग असतं, ठीक आहे, आणि याला इथे मधून पाणी वाहत असतं. व इथे अशा प्रकारच्या काही खिडक्या असतात, तशाच दुसऱ्या बाजूने काही खिडक्या आहे, व या खिडक्यांमधून जे पाणी येतं ते बघा या झिगझॅग पद्धतीमध्ये जातं आहे, आपल्याला दिसत असेल. व या झिगझॅग पद्धतीमध्ये फिरून 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 बघा इथे ते बाहेर निघालं. मी आपल्याला दाखवतो, हे बघा इथे, ठीक आहे. व इथे बाहेर निघाल्यानंतर ते ह्या मार्गे एकतर ह्या एरियात गेलं किंवा ह्या एरियात गेलं. तर आता हे ड्रिपर काय आहे, मी एकदम सोपंसं उदाहरण तुम्हाला देतो की तुमच्या गावाला एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये तुम्ही जाता, बसता, दर्शन घेता, थांबता, कोणी तुम्हाला काही अडचण नाही होत. पण त्याच मंदिरामध्ये जर यात्रा असेल तर तिथे खूप सारी गर्दी असते, खूप सारे भाविक आलेले असतात. तर त्यावेळेस तिथले मंदिरावाले काय करता की एक प्रकारचे बॅरिकेड्स लावता. तर त्या बॅरिकेड्स का लावता की बाबा सर्व लोक एकाच वेळेस येऊ नये व तेथे गोंधळ होऊ नये. त्याच्यामुळे ते काय करता की एक प्रकारची लाईन लावता आणि त्या लाईनमध्ये प्रत्येक माणसाला पाठवून त्या माणसाची एक प्रकारची लाईन लावता. तर ह्या लाईन लावल्यामुळे काय होतं की तिथे एक प्रकारची सिस्टीम येते व एक एक माणूस मंदिराच्या गाभाऱ्यात जातो, दर्शन घेतो व बाहेर येतो. तर ह्या ड्रिपरमध्ये सुद्धा अशीच रचना आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा हे छिद्र इथे न पाडता, हे छिद्र इथे न पाडता तुम्ही इथे पाडलं तर इथे काय होईल, अशी पाण्याची एक धार बाहेर येईल, ते चिरकांडी उडेल. किती पाणी पडेल, तासाला काय पडेल, काहीही माहिती नाही. मग ह्या ड्रिपरला इथेच छिद्र पाडल्यामुळे बरोबर तासाला 4 लिटर थेंबथेंब पाणी पडतं. तर असं का होतं, तर ते ह्या ड्रिप झिगझॅग पद्धतीमुळे. जसं त्या मंदिरामध्ये एका लाईनीमध्ये लावल्यामुळे मनुष्याची ताकद कमी होते, तशीच पाण्याला ह्या एका पद्धतीने फिरवल्यामुळे त्याचं प्रेशर कमी होतं. व ह्या एरियात इथे आल्यानंतर त्याला जर छिद्र असेल तर ते थेंबथेंब थेंबथेंब बाहेर पडतं. तर आलं तुमच्या लक्षात की ह्या ड्रिपरचं कर्तव्य काय असतं. आता ड्रिपर किंवा ठिबकच्या नळ्यात चोकअप होता म्हणजे काय होतं, तर ह्या एकतर ह्या खिडक्यांमध्ये किंवा ह्या रस्त्यामध्ये ज्याला मी बॅरिकेड्स म्हणतो आहे, येथे काहीतरी घाण अटकते व तिथून पुढे पाणी सरकू शकत नाही व त्याच्यामुळे ते ठिबक चोकअप होते. आता मला सांगा, बरेच शेतकऱ्यांना असं मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये सांगण्यात येतं की चार छिद्र म्हणजे आमची ठिबक किंवा इतर कोणत्या एक्स वाय झेड कंपनीची ठिबक चोकअप होत नाही, ठीक आहे. मग जर हे छिद्र बंद होत असतं तर आपण बाहेरून एखादी सुई किंवा अणुकुचीदार काही पदार्थ वापरून ते साफ नाही करू शकत का. करू शकतो. म्हणजेच ठिबक सिंचन चोकअप होतं म्हणजे हे छिद्र चोकअप नाही होत, तर हा जो मधला मार्ग असतो ना हा चोकअप होतो. आणि इथे कुठल्याही प्रकारची सोयी पोचू शकत नाही, त्याच्यामुळे आपला नाईलाज होतो, ठीक आहे. लक्षात आलं ठिबक सिंचन चोकअप होतं म्हणजे काय. बरं, मग आता दोन छिद्रांचा फायदा काय किंवा चार छिद्रांचा फायदा काय. तर दोन छिद्र का जरूरी आहे, तर एका छिद्रातनं पाणी निघेल आणि दुसऱ्या छिद्रातनं हवा निघेल. समजा एखाद्या वेळेस अशी म्हणजे एक छिद्र खालच्या बाजूला आणि एक वर आकाशाकडे जर नळी असेल तर खालच्या छिद्रातनं पाणी निघून जाईल. पण समजा चार छिद्र टाकलं तर काय होतं की आपणास माहिती असेल की कुठल्याही शेतामध्ये
जे काही पाणी आहे हे जमिनीच्या खालून वर उचललं जातं, मग ती बोरिंग असेल, विहीर असेल, धरण असेल, आणि त्या पाईपलाईनमध्ये आपण एक नॉन रिटर्न वॉल वापरलेला असतो. नॉन रिटर्न वॉल का वापरता? पाणी मागे परत वापर जाऊ नये म्हणून, ठीक आहे. आणि मग ते पाणी पुढे आलं, ठिबकद्वारे तुम्ही जमिनीला दिलं, तर काय होतं की त्या हे ड्रिपर असतं की जिथून पाणी बाहेर पडतं, बरोबर, तर याच्या अवतीभोवती चिखल तयार होतो. आणि समजा तुम्ही 2 तास पाणी दिलं, त्याच्यानंतर मोटर बंद केली, तर काही पाणी विहिरीमध्ये बोरिंगमध्ये वापस जातं, म्हणजेच तुमच्या पाईपमध्ये हवेची पोकळी तयार होते. आणि तुम्हाला माहिती असेल की हवेची पोकळी तयार झालं म्हणजे काय होतं की आजूबाजूची जी काही वातावरण आहे ते तिथे ओढण्याची एक पद्धत असते. तुम्ही बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये ऐकलं असेल की इथे हवेची पोकळी तयार झाली म्हणून पाऊस तिकडे आला वगैरे विषय. तर आता काय होतं की तुमची पाईप ठिबक ही एक क्लोज सिस्टीम आहे, म्हणजे बंद पद्धत आहे. तिच्यात मध्ये जर हवेची पोकळी तयार झाली, म्हणजे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला, मग तो पट्टा भरून काढण्यासाठी कुठून हवामध्ये जाईल? तर सर्वी तर पाईप वगैरे फिक्स तुमचे बंद आहे, तर त्याला मध्ये जाण्यासाठी हे एकमेव ठिकाण असतं, म्हणजे एक छिद्र. मग इथून जेव्हा मध्ये हवा जाण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा काय होतं की इथे चिखल असतो आणि त्या हवेसोबत तो चिखलही मध्ये जातो. आणि तो जर मध्ये गेला तर हे जे मी तुम्हाला दाखवलं बॅलिकेट, हे चोकअप होऊन जाईल, बरोबर आहे, म्हणजे तुमचे ठिबक चोकअप होईल. आता जर तुमच्या नळीला 2च छिद्र आहे, तर मध्ये जायचं जे प्रमाण आहे चिखलाचंही कमी असेल, आणि 4 छिद्र आहे तर ते जास्ती असेल. म्हणजे माझ्या अनुमानानुसार 4 छिद्र असलेली ठिबक वापरून फायदा कुठलाही नाही, फक्त तोटाच आहे. हा एक मार्केटिंगचा विषय आहे की बाबा काहीतरी नवीन सांगायचं, उगीच जास्ती पैसे घ्यायचे आणि शेतकऱ्यांना ती ठिबक द्यायची. पण माझं अनुमान असं आहे की शेतकऱ्यांनी 2 छिद्र असलेली ठिबकच वापरली पाहिजे, 4 छिद्र असलेली ठिबक वापरून त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. धन्यवाद.